तर हा बघा आपला मिक्स पोह्यांचा चिवडा आणि कसा शेवटपर्यंत कडक राहील ते मी सगळं व्हिडिओत पूर्णपणे सांगितलेलंच आहे, पूर्ण साहित्य सांगितलेलं आहे आणि खूप टेस्टी असा हा चिवडा होतो। तर नमस्कार, मी अनिता अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतो आहे मिक्स पोह्यांचा चिवडा। हा तुम्हाला यूट्यूबवर कुठेही नाही आहे, हा पहिला आपला व्हिडिओ आहे, तर नक्की हा बनवा। तर चला बघूया आपण हा झटपट कमी तेलकट कसा बनवायचा ते। हेल्दी आणि टेस्टी मिक्स पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी मी इथे घेतले आहेत पातळ पोहे आणि हे अर्धा किलो पोहे आहेत। फक्त ह्या पोह्यांचं प्रमाण जास्त आहे आणि हे आकसू नये किंवा कुरकुरीत कसे भाजावे ते मी पुढे दाखवणारच आहे। अर्धा किलोसाठी इथे मी घेतले 100 ग्रॅम मस्त हे नाशिक कुरमुरे, हे टाकले तर अगदी चिवडा छान होतो। आता हे चांगले तरी हे बघा कुरकुरीत आहेत, पण अजून थोडेसे आपण भाजून घेणार आहोत। इथे मी घेतले 50 ग्रॅम मक्याचे पोहे, कारण हे तळून खूप फुलतात, तर हे मी 50 ग्रॅम घेतले आहेत। इथे घेतले 50 ग्रॅम मखाणे, हे बघा मखाणे पण खूप हलके असतात वजनाने, एवढे जरी दिसत असतील तरी ते 50 ग्रॅमच आहे। 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले, माझ्याकडे शेंगदाणे चिवड्यात जास्त आवडतात। इथे मी 15-20 काजू आणि त्याचे असे 2-2 काप करून घेतलेले आहेत। हे बघा एकाचे 2 केलेले आहेत, ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्हाला नसेल आवडत नाही घातले तरी चालेल। इथे चिवड्याचं आपण जे डाळवं असतं ते घेतलेलं आहे आणि हे 50 ग्रॅम आहे। हे सुद्धा हलकं असतं त्यामुळे हे जरी जास्त असेल 50 ग्रॅम शेंगदाणे जड असतात आणि ते एक वाटीभर घेतलेत 100 ग्रॅम। इथे मी खोबरं घेतलं आहे आणि खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेत, कारण चिवड्याकरता असे पातळ कापच पाहिजे। जाड काप असतील तर ते तळेपर्यंत खूप काळं होतं आणि मग खाताना कडवट लागतं, आणि पातळ काप असतील तर परफेक्ट तळले जातात आणि चिवडा शेवटपर्यंत मऊ होतो, इथे तुम्ही बघू शकतात। आणि मी इथे या स्लायसरने करून घेतले म्हणून मी यात तुम्हाला दाखवले। हे बघा हे स्लायसर आहे आणि याने असं किसून घेतलेलं आहे, त्यामुळे एकदम छान पातळ झाले। एवढे दिवस मी सुरीने कापायची आणि तेही पातळच कापत होती, पण आता ह्यावेळी म्हटलं चला याने करून बघूया आणि छान पातळ झालेले आहेत। इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मी 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत, एक तिखट जास्त घेतलेली आणि हे फिक्की, आणि ह्या जवळजवळ 7-7 मिरच्या म्हणजे 14 मिरच्या एकूण घेतलेल्या आहेत एवढ्या 1 किलो प्रमाणासाठी। कढीपत्ता भरपूर घेतला आहे चांगला वाटीवरून, आणि हे मी कपड्यावर टाकून सुकवून घेतलंय, धुवून कपड्यावर ठेवलेलं आणि छान ते सुकलेलं आहे। आणि इथे आपल्याला घ्यायचे आहेत 4 चमचे साधे तीळ, आणि अजून पुढे काय काय लागणार ते मी दाखवणारच आहे। तर चला आता आपण पोहे चाळून कसे भाजायचे ते बघूया। तर आता इथे बघू शकतात ही स्टीलची चाळण आहे आणि याने मी पोहे छान चाळून घेणार आहे, म्हणजे जो बारीक भुगा असेल तो खाली पडेल, बाकी पोहे एकदम स्वच्छ आहे। आणि असे निवडून असे आता मी निवडून ठेवलेले आहेत, पण तुम्हाला सांगते मी असे स्वच्छ चाळून निवडून घ्यायचे। तर चला आता आपण भाजायला सुरुवात करूया। तर आता मी इथे कढई तापत ठेवली मस्त लोखंडी आणि आधी आम्ही हे पोहे भाजून घेते आहे छान। तर हे बघा बारीक गॅसच ठेवायचा आहे आणि पोहे हे 1-2 मिनिटं फक्त असे सतत हलवत भाजून घ्यायचे, आपल्याला जास्त भाजायचे नाहीतर मग ते आकसतात। बारीक गॅस ठेवायचा, मोठा गॅस ठेवायचा नाही। तर हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते अगदी 2 मिनिटातच, कारण हे आधीचे कडक होते त्यामुळे पोहे बघा छान भुगा होतो, असे पोहे छान भाजले गेलेले आहेत। आता हे मी काढून घेते, तर आपल्याला हे डब्यात काढून घ्यायचे आहे। तर आता हे बघा मी ज्या डब्यात चिवडा ठेवणार आहे त्यातच मी हे काढून घेते, याचं कारण पण मी तुम्हाला सांगते। आता तुम्ही जर हे मोठ्या भांड्यात उघड्यावर ठेवले तर ते नरम पडणार, तेव्हा हे बघा असं वाकडं झाकण असं ठेवायचं आणि असे पोहे ठेवायचे। आता आपण हे कुरमुरे भाजून घेतले, पुढे मखाणे पोहे हे सगळं भाजत भाजत आपल्या डब्यात ओतत चालायचे, अजिबात नरम पडत नाही, कुरकुरीत राहतं, आणि एवढी जागा ठेवायची वाफ जायला, म्हणजे एकदम परफेक्ट चिवडा शेवटपर्यंत कडक राहतो। पुढे पण मी काही टिप्स सांगणार आहे। आता आपण ह्या भांड्यात हे मखाणे टाकून घेऊया आणि हे 1.5-2 मिनिटं छान भाजून घ्यायचे, सतत हलवायचे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा, मखाना असा छान चुरला पाहिजे। आणि हे बघा 3 मिनिटं मी मखाने छान भाजून घेतले, इथे तुम्हाला दाखवते याचा कसा हे बघा भुगा होतोय कसा,
आवाज पण येतच असेल तुम्हाला असं झालं पाहिजे। तर आता हे पण आपल्याला या डब्यात काढून घ्यायचे। तर आता हे बघा या डब्यात मी काढून घेते। कढाई प्रत्येक वेळी उचलणं शक्य नाही आणि पुन्हा असं तिरकं झाकण ठेवते। आता कढई गरम आहे, पटकन तीळ भाजून घेऊया। तीळ चटचट चटचट वाजायला लागले तर लगेच काढून घ्यायचे आपल्याला। इथे तुम्हाला आवाज येतच असेल, एकदम छान फुलायला लागले, बघू शकतात। अगदी 5 सेकंद जरी लागले तरी चालतील। आता हे मी काढून घेते, जास्त काळे करायचे नाही। आता आपण पोहे भाजायला सुरुवात करूया। कुठलीच गोष्ट नरम राहता कामा नये। तर आता पोहे कसे भाजायचे ते मी दाखवते। बारीक गॅसवर आपल्याला त्याचा चुरा पण नाही झाला पाहिजे। तर मी हे बघा माझी ही अशी पद्धत आहे, मी असे दोन हे घेते, उलथणी आणि झाऱ्या, आणि असे सतत हलवते आणि भाजून घेते। आता साधारण हे 1-1.5 मिनिट पोह्याला लागणार आहे। असे मी 1/2 किलो पोहे सगळे भाजून घेणार आहे। तर तुम्हाला मी एकदा दाखवणार आहे कितपत भाजायचे ते हाताने घेऊन। आणि हे बघा 1-1.5 मिनिट झालंय आणि आपले पोहे हे बघा कसे चुरायला लागलेत, असे चुरायला लागलेत। हाताला पण लगेच कळतं आपल्याला पोहे आपले छान कुरकुरीत झाले आहेत। तर आता हे मी या आपल्या डब्यात घालून घेते। तर हे बघा असा डब्बा ठेवलेला आहे, त्यात मी हे पोहे काढून घेते। आता पुन्हा याचं झाकण मी असं ठेवते। आता मी सगळे पोहे भाजल्यावर तुम्हाला दाखवते पुढे काय करायचे ते। तर इथे आता आपले सगळे पोहे भाजून झालेले आहेत। हे बघा एकदम छान असे कुरकुरीत आणि बघा एकदम मस्त ताटचा ताट आहेत। तर आता हे पुन्हा असंच झाकण ठेवायचं। आता आपल्याला जे पदार्थ तळायचे आहेत ते तळून घ्यायचे आहेत। आता इथे मी तेल तापत ठेवलंय, तेल बघून घाबरू नका, आपलं एवढं तेल अजिबात जाणार नाही, फक्त 2-4 चमचे तेल जाणार आहे। तेल तापलं की आपण बघूया, कारण आपल्याला मक्याचे पोहे तळायचे आहेत। आणि जर तुम्हाला नाही घालायचे असेल तर नाही घातले तरीही चालेल। तर हे बघा तेल साधारण तापत आलंय, अजून थोडं तापलं पाहिजे कारण मका लगेच फुलून वर आला पाहिजे। तर हे बघा पुन्हा मी छोटा तुकडा टाकून बघते। तर हा बघा लगेच वर यायला सुरुवात झालेली आहे। तर हे मी काढून घेते आणि गॅस मोठा ठेवायचा आहे। आणि हा माझा वाटी जारे आहे, जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहितीच असेल, यामुळे खूप पदार्थ आपल्याला बनवायला सोपा पडतो। तर हे बघा आता मी तुम्हाला दाखवते, असे मुठभर पोहे घ्यायचे, ह्या झाऱ्यात टाकायचे आणि हा झाऱ्या तेलात बुडवायचा आणि चमचाने हलवायचं, म्हणजे सगळे सारखे तळले जातात। बघा किती पोहे फुलत आहेत आणि मस्त तळले जातात। एक साधारण 10 सेकंद तरी हे तळले गेले पाहिजे, म्हणजे हे छान खुसखुशीत होतात। उगाच कडक राहायला नको, कारण घरातले अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खाल्ला पाहिजे पदार्थ, त्यामुळे ही काळजी घ्यायची। आणि हे बघा किती पोहे छान तळले गेलेत। आता हेही आपल्याला त्या डब्यात काढून घ्यायचे आहेत। तर असं तेल निथळून घ्यायचं। आता मी गॅस बारीक केला आहे, परत पोहे टाकल्यावर परत मोठा करायचा आहे गॅस। तर हे बघा मी या पोह्यांवर घालून घेते आणि पुन्हा असं झाकण ठेवते। आता मी सगळे पोहे तळून घेणार आहे, तेव्हा मी हे झाकण काढून ठेवणार आहे हे पोहे तळताना, आणि पटकन तळले की टाकायला असं बरं पडेल। तर मी सगळे पोहे तळून घेते आणि तुम्हाला दाखवते। तर हे बघा पुन्हा पोहे टाकले की गॅस मोठा करायचा आणि असे चमचाने हलवायचे, म्हणजे सगळे पोहे छान तळले जातात। असं प्रत्येक बॅचला करायचं आहे। मी मक्याचा चिवडा पण दाखवलेला आहे, भाजक्या पोह्यांचा चिवडा पण आधी दाखवलेला आहे। तुम्ही फक्त सर्च करा मक्याचा चिवडा बाय अनिता केदार, भाजक्या पोह्यांचा चिवडा अनिता केदार, पोह्यांचा चिवडा बाय अनिता केदार, असे 5-6 प्रकार आहेत। जाड पोह्यांचा चिवडा तळून तोही मी दाखवलेला आहे। आता आज आपण हा मिक्स पोह्यांचा करतो आहे। तर असे मी सगळे पोहे तळून घेते आणि असं झारे असल्यामुळे तेल पण कमी लागतं, छान निथळलं जातं आणि आपला पदार्थ जळत नाही। आता मी इथे झाऱ्यात कढीपत्ता टाकला, गॅस बारीक ठेवला आणि हे बघा असं वर खाली करत छान तळून घ्यायचं आहे। जरी तो सुकवून घेतला आहे तरी थोडा ओलसर आहे,
थोडासा बारीक गॅसवर छान तळून घ्यायचा. सुकवलेला आहे त्यामुळे तेल उडत नाही पण छान तळला जातोय. बघा पानांमध्ये जो पाण्याचा अंश आहे त्याचा आवाज आलेला आहे. आपण हा वर काढून घेऊया. छान मस्त झालेला आहे आणि हे बघा छान कुरकुरीत झालेला आहे. आता हा पण त्या पोह्यांवर टाकून घेऊया. आता आपल्याला या डाळ्या तळून घ्यायच्या आहेत तर बारीक गॅसवरच याही छान तळून घ्यायचे आहे. एक अर्धा मिनिट फक्त तळून घ्यायचे आहेत. तर हे बघा रंग बदललाय अर्ध्या मिनिटात. छान तळल्या गेल्यात. आता हे असं तेल निथळून आपण त्या डब्यातच काढून घेणार आहोत. आता आपल्याला काजू तळून घ्यायचे छान सोनेरी रंग येईपर्यंत. मी इथे घालून घेतले आणि बारीक गॅसवरच करायचं आहे. फक्त आपल्याला मक्याचे पोहे मोठ्या गॅसवर तळायचे, बाकी सगळं बारीक गॅसवर, म्हणजे आतपर्यंत छान कुरकुरीत होतं. तर हे बघा काजू पण किती छान तळले गेले सोनेरी रंगावर. तुम्ही या झाऱ्यामुळे फरक बघू शकतात किती छान सगळं तळलं जातंय. आता आपण खोबरं तळून घेऊया. तर हे बघा खोबरं सुद्धा बारीक गॅसवर असं तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बाजारातून हा झाऱ्या नक्की घेऊ ना. अगदी 50-60 रुपये किंवा 100 रुपये असेल, कारण मी घेतला तेव्हा मला हा 50 रुपयाला मिळालेला आहे. भांड्यांच्या दुकानात जिथे सगळे आपली भांडी मिळतात घरातली, त्या दुकानात मिळतो हा. तर हे बघा 1 मिनिट लागलाय आणि खोबरं तुम्ही बघू शकता किती सुंदर तळलं गेलेलं आहे, एकदम परफेक्ट. आणि हे अजून गरम असतात त्यामुळे पुढे पण त्याची हे चालूच असते. तर हे बघा एवढंपर्यंत तळून घ्यायचंय, जास्त काळं करायचं नाही. आता हे पण आपण त्या पोह्यांवर घालून घेऊया. तेल असं छान निथळून घ्यायचं. झाऱ्या हलवला की तेल आपोआप इकडून तिकडून बाजूला येतं. आता मी शेंगदाणे घालून घेतले झाऱ्यात आणि हा झाऱ्या बारीक गॅसवरच हे आपल्याला 1-2 ते 3 मिनिटं छान तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे असे फुटायला सुरुवात होते, चटचट चटचट आवाज येतो त्यातून आणि सोनेरी रंग आल्यावर आपल्याला समजतं असते. असे वरती घेऊन बघायचे. तर मी आता तुम्हाला दाखवते तळून झाले. ते बघा शेंगदाणे कसे फुटतायत, तुम्हाला आवाज येतच असेल. असे छान फुटतात, तेल गरम आहे त्यामुळे. पण बारीक गॅसवरच तळायचे, म्हणजे आजपर्यंत छान सोनेरी रंगावर तळले जातात, छान खुसखुशीत होतात. तर हे बघा आपलं खोबरं मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा कसं लगेच तुटत आहे, म्हणजे कोणालाच असं चावायचा त्रास नाही, काय नाही. आणि अगदी मस्त तळलं गेलंय म्हणून असं पातळ कापून घ्या. 2 मिनिटं लागलेली आणि आपली शेंगदाणे छान तळले गेले आहेत. एवढेच बस, कारण ते पण गरम असतात त्यामुळे त्याची पुढे प्रोसेस चालूच असते. तर आता हे मी पोह्यांवर काढून घेते. आता फक्त मिरच्या राहिल्या, त्या कशा तळायच्या मी तुम्हाला. आता मी यातलं तेल काढून घेते आहे. बघा अजिबात तेल लागलेलं नाही आपल्याला. 2 चमचे तर फक्त तेल लागलं असेल एवढं आपण तळलं ते. आता आपल्या झाऱ्यामुळे आणि पदार्थ पण परफेक्ट झालेला आहे. आणि आता हे बघा मी यात 2 चमचे तेल ठेवलेलं आहे आणि यात या मिरच्या घालून लगेच एकीकडे झाकण हातात घ्यायचं आहे आणि मिरच्या उडू नये म्हणून अशा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. 1 ते 1.5 मिनिटं लागणार आहे. थोडासा आवाज कमी झाला की झाकण काढून घ्यायचंय आपल्याला. तर हे बघा मिरचीचा आवाज कमी झालाय, झाकण आपण काढून घेऊया आणि मिरच्या छान अशा हलवत तळून घेऊया. थोडस तेल ठेवा तुम्ही, म्हणजे पदार्थ चांगला तळला जातो. उगाच कमी तेलात ती जर मिरची नरम राहील तर पूर्ण चिवडा नरम होईल. तेव्हा मी एवढं तेल ठेवलेलं आहे आणि आपल्याला थोडं लागणारच आहे हळद टाकून पोह्यांवर टाकण्यासाठी. आता हे बघा आणि ह्या मिरच्या अशा मी पातळ बघून घेतल्यात त्यामुळे ही मिरची 3 मिनिटात छान तळली गेलेली आहे, इथे तुम्ही बघू शकतात. आता ही मी काढून घेते या झाऱ्यामध्ये आणि गॅस बंद करते. गॅस बंद केलेला आहे आणि हे बघा ही मिरची या झाऱ्यात काढून घेते आणि त्या पोह्यांवर आपण घालून घेऊया. आता हे बघा या सगळ्या साहित्यावर हे मिरचीवर घालून घेऊया. छान कुरकुरीत झालेली आहे. आता आपण इकडे खाली काढून घेतलेली ओट्यावर ही बघा मी तुम्हाला दाखवते. आणि यात आपल्याला ते हळद घालायची आहे. अर्धा चमचा गॅसवर घालायची नाही आहे, कारण ती जास्त जळून जाईल आणि आपल्याला एवढं तेल लागणार आहे. आणि हे बघा 1/2 टीस्पून मी हळद घातलेली आहे.
आणि ही छान मिक्स करून घेते आहे। तुम्ही जर हिंग घालत असाल तर हिंग पण घालू शकता। आता आपण सगळं डब्यातलं एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया। तर आता हे मी मोठी घमेला घेतलेला आहे आणि त्यात हे सगळं काढून घेते। हे बघा, तर हे बघा हे सगळं एका घमेल्यात मावत नाही, त्यामुळे मी ह्या दोन्हींमध्ये ठेवलेलं आहे। आता हे सगळं मी छान दोन्ही मिक्स करून घेते, अर्ध या तोतून पुन्हा अर्ध या डब्यात टाकून असं सगळं मिक्स करून दाखवते। पण त्याआधी आपल्याला यात हळदीचा एक एक चमचा तेल यात घालून घ्यायचा आहे, म्हणजे लगेच हळद पण छान मिक्स होईल। बस एक एक चमचा घालायचा, लागली तर परत घालणार आहोत आपण ते तेल। आता हे बघा हळदीचा रंग यायला सुरुवात झालेली आहे। तर आता हे मी मिक्स करून घेतलेलं आहे, आता यात आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। तर हे बघा अंदाजाने, तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ घालू शकता। मी यात अर्धा चमचा घातलाय, यात अर्धा चमचा घालते आहे। दोन्हींमध्येही मीठ घालून घेते आणि आता मिक्स कसं करायचं मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा हा डब्बा असा धरायचा आणि असं छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पोह्यांचा चुरा नाही होत आणि सगळीकडे सारखं लागलं जातं। हा अजून तुम्हाला थोड्या वेळाने पिवळा दिसेल, तर लगेच जास्त हळद घालायची घाई करू नका। तर हे बघा छान असा मिक्स झालेला आहे। मीठ आणि साखर एकत्र घालायचे नसेल, तुम्ही साखर खात नसाल, नाही घातली तरी चालेल, मी थोडी घालणार आहे कारण माझ्याकडे आवडतं। तर आता काय करायचं, पुन्हा यातला पुन्हा थोडा हे असं हाताने मिक्स करून घ्यायचं, जास्त त्याला धक्का द्यायचा नाही तर पोह्यांचा चुरा होतो, कारण छान खुसखुशीत भाजले गेले आहेत। यात पुन्हा हे मी थोडे टाकून घेते आणि असं मिक्स करत करत सगळ्या मी चिवडा असा मिक्स करून घेते। हे बघा बघा छान मिक्स होतो असा, अजिबात हात लावायची गरज नाही। आता मी इथे चार चमचे पिठी साखर मिक्सरला बारीक करून घेतली, म्हणजे अर्धी वाटी साखर आहे। आणि आता ही आपल्याला अशी, हे बघा अशी घालून घ्यायची आणि कसा हलवायचा पुन्हा तसंच हलवायचा आहे डब्बा। हे बघा पुन्हा यावर थोडी टाकायची, पुन्हा हलवायचा। हे बघा त्यामुळे सगळीकडे साखर छान लागते। असं मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी। आता मी हा चिवडा दुसऱ्या घमेल्यात काढून घेतला आहे आणि आता आपण मी या डब्यात घालून घेते, म्हणजे मीठ आणि साखर छान मिक्स होईल। तर आता यात पण मी ही साखर घालून घेते आणि तसंच त्याच पद्धतीने हलवून घेते। हे बघा असं असं छान हलवून घेतलं, म्हणजे साखर सगळ्या वस्तूंना लागते आणि त्यामुळे चव छान लागते। तर इथे तुम्ही बघू शकता मी सगळा ह्या घमेल्यात काढून घेतलेला आहे चिवडा। आता आम्ही सगळं ह्या डब्यात भरून तो कसा बंद करून ठेवायचा तेही मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे तुमचा चिवडा अगदी शेवटच्या घासापर्यंत असाच कुरकुरीत राहील। किती छान दिसतो आहे तुम्ही बघू शकता, मस्त हेल्दी आहे। मखाने खूप हेल्दी असतात, कुरमुरे पण अगदी खायला, म्हणजे कमी तेलकट, हे पोहे पण कमी तेलकट, तर कमी तेलाचा असा हा चिवडा खूप छान लागतो। तर मी आता तुम्हाला कसा ठेवायचा तो पण दाखवणार आहे। तर हे बघा हा चिवडा पूर्ण असा प्लेन करून घ्यायचा, जास्तीचा असेल तर दुसऱ्या डब्यात काढून घ्या, पण माझा अगदी परफेक्ट झालेला आहे। 5 किलो साखर बसते या डब्यात। तर मी इथे डबल पेपर घेतलेला आहे कारण स्टीलच्या डब्यांची झाकणं काय एअर टाईट नसतात, आणि हा पेपर असा छान लावून घ्यायचा आहे आणि त्याला झाकण लावायचं आहे। अगदी शेवटपर्यंत तुमचा चिवडा कधीच नरम पडणार नाही। हे बघा मस्त असं झाकण लावून घ्यायचं आणि हे बघा असा गोलाकार छान मी डब्याच्या काही साईडनेच असा कापून घेतलेला आहे। बाहेर असा थोडासा पेपर पाहिजे आणि फॅन बंद करून काढायचा। जर किचनमध्ये तर लावतच नाही आपण जास्त, आणि परत असं झाकण लावून ठेवायचा। बघा तुमचा चिवडा किंवा चकली असेल, करंजी असेल, शंकरपाळे असतील, असे झाकून ठेवा,
आणि शेवटपर्यंत खराब होणार नाही याची मी गॅरंटी देते तुम्हाला। आणि तुमचे रिप्लाय मला जरूर कळवा। तर तुम्ही नक्की असा चिवडा बनवा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना लगेच शेअर करा, म्हणजे सर्वांना याचा आनंद घेता येतील। तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।